2013 ला याच ठिकाणी आपण असंच अधिवेशन घेतलं आणि 14 ला पूर्ण बहुमताने निवडून आलो. आजची तारीख लिहून ठेवा. देवेंद्र फडणवीसनी म्हटलं होतं लिहून ठेवा, या विधानसभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार निवडून येईल. पौर्णिमेच्या निमित्ताने अनेक लोक आपल्या गुरुचं दर्शन घेण्याकरता जातात. महाराष्ट्रात कोणी शिर्डीला जातं, कोणी शेगावला जातं, कोणी अक्कलकोटला जातं, वेगवेगळ्या ठिकाणी गुरुमाऊलीचं दर्शन घेण्याकरता लोक जातात. या सगळ्या गुरुमाऊलींना मी वंदन करतो. पण आज आपण सगळे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरुसारखी असलेली, मातेसारखी असलेली आपली पार्टी, आपला पक्ष भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी आलो आहोत. आणि आपल्या सगळ्यांना एकच गोष्ट शिकवली आहे की आपला गुरु कोण आहे. आपला गुरु आहे भगवा ध्वज, भगवी पताका ही आपला गुरु आहे. आणि म्हणून ह्या परमपवित्र भगव्या ध्वजाला देखील आज या निमित्ताने मी वंदन करतो. कारण हा भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा भगवा ध्वज प्रभू श्रीरामांचा आहे, हा भगवा ध्वज प्रभू श्रीकृष्णाचा आहे, आणि हा भगवा ध्वज भारत मातेचा, अखंड भारताचा ध्वज आहे. आणि म्हणून या गुरुला या निमित्ताने मी खऱ्या अर्थानं नमन करतो. आपण जर बघितलं तर आता चातुर्मास सुरू होतोय आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे चातुर्मास म्हणजे तपश्चर्येचा मास असतो. संपर्क, संवाद आणि तपश्चर्या याकरता चातुर्मासाचा उपयोग करायचा असतो. आणि आपल्याला ह्या चातुर्मास संपर्क आणि संवादाचा मास करायचा आहे. आपल्याला ही समर्पणाचा मास म्हणून हा चातुर्मास या ठिकाणी साजरा करायचा आहे. मी आधीच सांगितलं या अधिवेशनाचं हे स्थान ऐतिहासिक आहे. एका दृष्टीने भारतीय जनता पक्षाकरता मागाशी आपले अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सांगितलं 2013 ला याच ठिकाणी आपण असंच अधिवेशन घेतलं आणि 14 ला पूर्ण बहुमताने निवडून आलो आणि आता पुन्हा इथेच अधिवेशन घेतोय. आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो आजची तारीख लिहून ठेवा. देवेंद्र फडणवीसनी म्हटलं होतं लिहून ठेवा, या विधानसभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार निवडून येईल. ही पुण्यभूमी आहे, छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. हे शिक्षणाचं माहेरघर आहे, हे तंत्रज्ञानाचं माहेरघर आहे, हे समाज सुधारकांचं माहेरघर आहे. अशा या पुण्यातनं जो विचार निघतो तो गावागावापर्यंत पोचतो. आज भारतीय जनता पक्षाचा विचार पुन्हा एकदा गावागावापर्यंत पोचवण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी आलो. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.